हेलो स्टूडेंट मीनाटी मैडम स्टूडेंट्स टुडे वी हैव टू सी द टेस्ट नंबर 3 इन साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट 2 इन ब्रिज कोर्स ब्रिज कोर्स मधील साइंस 2 ची टेस्ट नंबर 3 आज आपण सॉल्व करूया ही जी टेस्ट आहे ती 1 टू 15 या ऍक्टिव्हिटीज वरती आहे 11 टू 15 लिहिलंय तिथे पण ती 1 टू 15 वरती आहे ऑन ऍक्टिव्हिटीज 1 टू 15 आता क्वेश्चन बघा फर्स्ट चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू ब्रिंग अबाउट प्लांट ग्रोथ इज द मेन फंक्शन ऑफ डॅश डॅश टिश्यू इथं याचं उत्तर आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यूने प्लांटची ग्रोथ होते ए त्याचा ऑप्शन आहे आता सेकंड द नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इन बाउमन्स कॅप्सूल इज कॉल्ड याचं उत्तर आहे ग्लोमेरुलस इज द नेम सी ऑप्शन आहे त्याचं आन्सर आता वी बघा आन्सर वेदर फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स एक स्टेटमेंट आहे ट्रू आणि ट्रू आहे का फॉल्स हे आपल्याला सांगायचं इन अ मोनोहायब्रिड क्रॉस द फेनोटिपिक रेशो इज 9:3:3:1 इट इज द ट्रू सेंटेन्स मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये फेनोटिपिक रेशो 9:3:3:1 इतकाच असतो दिस स्टेटमेंट इज ट्रू आन्सर द फॉलोइंग फाइंड द ऑड वन आउट पेंट रेसिड्यू स्लज ॲश डेड रॅट आता पेंट रेसिड्यू नंतर स्लज ॲश आणि डेड रॅट हे सगळे वेस्ट मटेरियल आहेत कचरा आहे टाकाऊ पदार्थ आहे तर यामध्ये स्लज ॲश आणि डेड रॅट हे डिग्रेडेबल वेस्ट आहे यांचं डिग्रेडेशन होतं पण पेंट जो आहे तो नॉन डिग्रेडेबल वेस्ट आहे त्यामुळे पेंट रेसिड्यू इज द ऑड वन आउट फाइंड द कोरिलेशन वुमॅन टर्नर सिंड्रोम तर मॅनला कोणता सिंड्रोम असेल तर क्लेनीफेल्टर सिंड्रोम हा मेनसाठी असेल वुमेनमध्ये टर्नर सिंड्रोम हा डिसऑर्डर होतो तर मेनमध्ये क्लेनीफेल्टर सिंड्रोम हा डिसऑर्डर होतो आता क्वेश्चन याच्यातला 3 राईट द नेम ऑफ द फॉलोइंग टिश्यू जॉईनिंग मसल्स अँड बोन्स मसल्स आणि बोन यांना जोडणारा जो टिश्यू आहे त्याचं नाव विचारलंय तर त्याचं नाव आहे टेंडन्स क्वेश्चन सेकंड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन नंबर सेकंड बघा आन्सर द फॉलोइंग गिव द सायंटिफिक रिझन इफ द किडनीज गेट ॲडवर्सली अफेक्टेड डायलेसिस इज रिक्वायर्ड जर किडनी अफेक्टेड झाल्या तर त्यांना डायलेसिसची आवश्यकता असते आता बघा आन्सर त्याचा आहे डायलेसिस का करावं लागतं द इफिशियन्सी ऑफ किडनीज कॅन बी ॲडवर्सली अफेक्टेड बाय इंजुरी इन्फेक्शन ऑर डिक्रीज्ड ब्लड सप्लाय जर समजा किडनी ह्या इंजुरीमुळे किंवा आणखीन कुठल्या कारणामुळे जर ॲडवर्सली अफेक्टेड झाल्या तर त्याला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा ब्लडचा सप्लाय हा कमी होऊ शकतो आणि अशा वेळेस इनकेस दिस हॅपन जर असं घडलं अँड एक्सेस ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस ॲक्युम्युलेट्स इन बॉडी अँड इट कॅन बी लीड टू डेथ अशा वेळेस टॉक्सिसचं प्रमाण बॉडीमध्ये टॉक्सिक सबस्टन्सेसचं प्रमाण बॉडीमध्ये एक्सेस होऊ शकतं वाढू शकतं आणि ह्या टॉक्सिसचं प्रमाण वाढल्यामुळे डेथसुद्धा होऊ शकते मृत्यूसुद्धा ओढवू शकतो इफ किडनीज
fell, nitrogenous waste are separated from the blood with the help of machine is called dialysis. जर समजा किडनी फेल झाली आणि त्याच्यामुळे नायट्रोजिनियस वेस्ट हार से किडनी मधून जे टॉक्सिन्स पसरत आहे त्यातले जे नायट्रोजिनियस वेस्ट आहे ते ब्लडमधनं सेपरेट करण्यासाठी मशीनची हेल्प घेतली जाते. म्हणजे मशीनच्या साह्याने नायट्रोजिनियस वेस्ट हे ब्लडमधून सेपरेट केले जातात आणि त्यालाच डायलिसिस म्हणतात. आणि म्हणून किडनी फेल झाली तर डायलिसिसची आवश्यकता असते. आता कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. आपल्याला इथे हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट विचारलेला आहे. सॉलिड वेस्टचे हार्मफुल इफेक्ट कोणते आहेत तर इथे हे इतके हार्मफुल इफेक्ट आहेत. आपल्याला चारच विचारले होते पण इतके आणि आणखीन अनेक हार्मफुल इफेक्ट्स आहेत. तर हे सॉलिड वेस्टचे हार्मफुल इफेक्ट आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे लिहून घ्यायचे तुम्ही. क्वेश्चन नंबर बघा आता सेकंड मधला 3. आयडेंटिफाय द डिसऑर्डर शोन इन फिगर अँड डिस्क्राईब कॅरेक्टरिस्टिक ऑफ द डिसऑर्डर. आपल्याला फिगरमध्ये जी डिसऑर्डर दिलेली आहे ती आपल्याला ओळखायची आहे आणि त्याचं काय सांगायचंय कॅरेक्टरिस्टिक सांगायचंय. हे बघा हा क्वेश्चन येतो. ही अशा पद्धतीने डिसऑर्डर होते ती ही कोणती डिसऑर्डर आहे आणि याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते विचारले आपल्याला. तर आन्सर आहे डाऊन सिंड्रोम 46+1 ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम. हा तर याचं नाव आहे ह्या डिसऑर्डरचं डाऊन सिंड्रोम. इथे काय घडतं तर इथे ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोझोम घडतं. दिस डिसऑर्डर इज कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोझोम्स. इट इज डिस्क्राईब्ड ॲज ट्रायसोमी ऑफ द 21st क्रोमोझोम. या डिसऑर्डरमध्ये बघा आपल्या मानवाकडे प्रत्येक सेलमध्ये किती क्रोमोझोम्स असतात तर 46 क्रोमोझोम्स असतात. 23 पेयर्स असतात आपल्याकडे प्रत्येकाकडे. प्रत्येक सेलमध्ये 23 पेयर्स असतात त्यात म्हणजेच एकूण 46 काय असतात क्रोमोझोम्स असतात. पण ॲक्सिडेंटली काय होतं की बर्थच्या वेळेस किंवा ह्या डिसऑर्डर होते कशी तर डिसऑर्डर कॅरेक्टरिस्टिक बाय द प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोझोम. 46 ऐवजी प्रत्येक सेलमध्ये 47 क्रोमोझोम निर्माण होतात आणि हा एक एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे तो कुठे होतो. इट इज डिस्क्राईब ॲट ॲज ट्रायसोमी ऑफ द 21st 21व्या क्रोमोझोममध्ये एक क्रोमोझोम जास्तीचा येतो आणि म्हणून 46 ऐवजी 47 क्रोमोझोम प्रत्येक सेलमध्ये त्या व्यक्तीच्या येतात आणि मग त्या व्यक्तीला हा डिसऑर्डर डाऊन सिंड्रोम होतो. इनफॅक्ट विथ दिस डिसऑर्डर हॅव वन एक्स्ट्रा क्रोमोझोम विथ द 21st पेअर इन एव्हरी सेल ऑफ बॉडी. आता क्वेश्चन बघा पुढचा. आन्सर द फॉलोइंग. डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉट्स अँड डायकॉट्स. मोनोकॉटिलेडन्स डायकॉटिलेडन्स प्लांट्स म्हणजे एक बीज असलेले आणि अनेक बीज द्विबीज असलेले. आता मोनोकॉटमध्ये बघा सीड्स कसे असतात सिंगल कोटोलिडन्स असतात आणि इकडे सीड्स असतात टू कोटोलिडन्स. याचे रूट्स कसं असतात फायबर्स रूट्स असतात फायबरस रूट्स असतात आणि याचे वेल डेव्हलप प्रायमरी रूट्स असतात टॅप रूट. यांचा स्टीम कसा असतो खोड कसं असतं हॅलो पोकळ असतं आणि याचं स्ट्रॉंग आणि हार्ड असतं. याची पानं कशी असतात पॅरलल व्हेनेशन. यांच्या पानांमध्ये जे शिरा असतात त्या पॅरलल असतात आणि यांच्या रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. यांचे फ्लॉवर्स असतात फ्लॉवर विथ द 3 पार्ट्स ऑर इन मल्टिपल ऑफ 3. यांच्या फ्लॉवरला 3 पार्ट्स असतात किंवा 3 मल्टिपलमध्ये आणि यांच्याकडे फ्लॉवर विथ 4 ऑर 4 पार्ट्स ऑन इन देअर मल्टिपल्स. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन द फॉलोइंग अँटीबायोटिक्स आणि डीएनए फिंगर प्रिंटिंग. अँटीबायोटिक्स बघा. अँटीबायोटिक्स कार्बन कंपाऊंड्स ऑप्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगाय ऑर फॉर डिस्ट्रॉईंग ऑर
preventing the growth of harmful microorganism are called antibiotics. DNA fingerprinting म्हणजे काय पहा. DNA sequence of each person is unique as that of the fingerprints. Due to this, identity of any person can be established with the help of its available DNA. This is called as DNA fingerprinting. बोटांचे ठसे जसे प्रत्येक व्यक्तीचे युनिक असतात, त्याचप्रमाणे त्याचे डीएनए, प्रत्येक व्यक्तीचे डीएनए सुद्धा युनिक असतात. आणि म्हणून ड्यू टू दिस आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन, एखाद्या पर्सनची आयडेंटिटी काढायची असेल तर ती ह्या त्याचा जो डीएनए अवेलेबल असतो त्या अवेलेबल डीएनए वरून त्याची आयडेंटिटी आपल्याला काढता येते, शोधून एस्टॅब्लिश करता येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राईट इन युअर ओन वर्ड्स अबाउट ऍग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन. ऍग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन म्हणजे शेतीला पूरक असे व्यवसाय कोणते आहेत, तर इथे दिलेले आहेत बघा, ॲनिमल हॅजबंडरी, पोल्युट्री फार्मिंग आणि सेरिकल्चर असे तीन, आणखीन अनेक आहेत पण इथे हे तीन दिलेले आहेत, ते तुम्ही लिहून घ्या. सर तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. डायग्राम दिलेली आपल्याला, फिगर दिलेली आहे. राईट द करेक्ट वर्ड्स इन द बॉक्स. बघा ही आपल्याला ब्रेनची दिली आहे. हा ब्रेनचा लेफ्ट साईड आहे आणि हा राईट साईड आहे आणि हे चार बॉक्स आपल्याला फिल करायचे आहेत. हे चार बॉक्स. आता इथे हा जो आपला लेफ्ट ब्रेन आहे तो ॲनालिटिकल थिंकिंग करू शकतो, लॉजिकल थिंकिंग करू शकतो, लँग्वेज आणि सायन्स अँड मॅथमॅटिक्सचं ज्ञान ह्या लेफ्ट ब्रेननी होतं. आणि हा जो राईट ब्रेन आहे तो होलिस्टिक थिंकिंग करू शकतो, इन्युट्युएशन करू शकतो, क्रिएटिव्हिटी, आर्ट अँड म्युझिक हे या ब्रेनमुळे होतं. ॲन्सर द फॉलोइंग. कम्प्लीट द ट्री डायग्राम बिलो बेस्ड ऑन द टाईप ऑफ द हेरिडिटरी डिसऑर्डर. हेरिडिटरी डिसऑर्डरची ट्री डायग्राम आपल्याला कम्प्लीट करायला सांगितली. तर हेरिडिटरी डिसऑर्डर्स ज्या आहेत त्याचे चार टाईप्स आहेत बघा. डिसऑर्डर ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज. दुसरं डिसऑर्डर ड्यू टू म्युटेशन इन सिंगल जीन, मोनोजेनिक डिसऑर्डर. आणि मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. आणि चौथा टाईप आहे डिसऑर्डर ड्यू टू म्युटेशन इन मल्टिपल जीन्स, पॉलीजेनिक डिसऑर्डर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या दोघांचे टाईप्स याचे टाईप्स विचारले. तर मोनोजेनिक डिसऑर्डरचे टाईप आहे ॲल्बिनिझम अँड सिकल सेल ॲनिमिया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आता हा क्वेश्चन बघा. एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स विथ सुटेबल एक्झाम्पल हाऊ इज एब्झॉर्प्शन इन प्लांट्स यूजफुल टू ह्युमन बीइंग. प्लांटमधून जे वेस्ट मटेरियल, वेस्ट सबस्टन्सेस एक्झर्ट होतात तर ते माणसासाठी यूजफुल असतात, तर ते कोणते आहे. सम प्लांट वेस्ट आर व्हेरी यूजफुल टू ह्युमन बीइंग्स. फॉर एक्झाम्पल रबर, लॅटेक्स, गम, रेझिन्स अँड इसेन्शियल ऑइल्स लाईक युकॅलिप्टस ऑर सँडलवूड, म्हणजे निलगिरीचं तेल किंवा चंदनाचं तेल, रबर, नंतर गम म्हणजे डिंक, नंतर रेझिन्स राळ, अशा उपयोगी वस्तू ज्या आहेत माणसासाठी त्या प्लँटकडून काय होत असतात, एक्झर्ट होत. त्याचबरोबर फुलं, प्लँटचे फुलं पानं पण खाली पडतात, तो पालापाचोळा खतांसाठी आपण वापरू शकतो, फुलं पण आपण यूज करू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
क्वेश्चन नंबर 3, ऑब्जर्व द फिगर केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. आता आपल्याला एक फिगर दिलेली आहे. फिगर बघा, ही फिगर आहे. ह्या फिगरमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे नंबर आहेत आणि यावरती आपल्याला काय विचारलेले आहेत, क्वेश्चन्स विचारले आहेत. 3 क्वेश्चन्स आहेत विचारलेले. आपण बघा, फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज हॅपनिंग ऍट 1 अँड 2. 1 अँड 2 ह्या ऍक्शनमध्ये काय होतं बघा, इथे काय होतं असा प्रश्न विचारला. तर आन्सर आहे, द बर्निंग फ्लेम इज टच बाय द फिंगर, द हँड इज पुल बॅक इन्स्टंटली, द सेन्सरी न्यूरॉन्स इन द फिंगर्स हॅव सेंड द इन्फॉर्मेशन टू द स्पायनल कॉर्ड अबाउट इट, द रिटन मेसेज हॅज कम इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड अँड द हँड इज पुल बॅक. हे पहिल्या आणि दुसऱ्या ऍक्शनमध्ये होतं. आता पुढचा प्रश्न विचारला आहे, विच इज द नर्व शोन बाय 4. चौथी जी नंबर आहे ती कोणती नर्व विचारलेली आहे आपल्याला, 4 नंबरची ही कोणती नर्व आहे विचारलेलं आहे. तर ती 4 नंबरची नर्व जी आहे ती म्हणजे नर्व मार्क ॲज 4 इज अँ असोसिएशन न्यूरॉन. ती कोणती न्यूरॉन्स आहे, तर असोसिएशन न्यूरॉन आहे. ती काय करते, इट ट्रान्सफर्स द इम्पल्स फ्रॉम सेन्सरी न्यूरॉन्स टू मोटर न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉनपासून मोटर न्यूरॉनपर्यंत ती इम्पल्स काय करते, ट्रान्सफर करते, असोसिएशन न्यूरॉन. आणि यामध्ये शेवटचा प्रश्न विचारला, ॲट 7, वेअर ॲज द इम्पल्स रीच. 7व्या आकृतीमध्ये हे इम्पल्स कुठे पोहोचलेले आहेत. 7वी आकृती बघा, हा ही जी आकृती आहे काय आहे, कुठे इम्पल्स पोहोचते. इथं 4 आर्म आहे आपला, हा 4 आर्म आहे. या 4 आर्मकडे आपले काय पोहोचलेले आहेत, इम्पल्सेस पोहोचलेले. ॲट 7, वेअर ॲज द इम्पल्स रीच्ड, व्हॉट इज इट्स इफेक्ट, ॲट आणि काय इफेक्ट झाला त्याचा. ॲन्सर बघा, ॲट 7 रिस्पॉन्स हॅज रीच अप टू द न्यूक्लियस इन द 4 आर्म. 4 आर्मकडे इम्पल्स पोहोचलेत. ॲज द रिस्पॉन्स हॅज रीच द मसल सेल्स, द रॅपिड कॉन्ट्रॅक्शन हॅज टेकन प्लेस रिझल्टिंग इन रॅपिड विथड्रॉवल ऑफ द हँड अवे फ्रॉम द फ्लेम. क्वेश्चन नंबर 4 बघा. आता क्वेश्चन नंबर 3 जे आहे तो आपलं थर्ड झालेलं आहे, तर 3 आपण बघणार आहोत. आता क्वेश्चन 3 बघणार आहोत. क्वेश्चन 3, 4, डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ द DNA मॉलिक्यूल विथ द सुटेबल डायग्रॅम. आपल्याला डायग्रॅम काढायची DNAची आणि स्ट्रक्चर काय करायचं डिस्क्राईब करायचं. तर पहिल्यांदा बघा, ही आहे DNAची डायग्रॅम. ही डायग्रॅम कशी आहे, तर DNA इज अ डबल स्टँडर्ड ट्विस्टेड स्ट्रक्चर. DNAची डायग्रॅम ही डबल दोन धाग्यांची आणि ट्विस्ट केली अशी, नागमोडी वळवली आहे तिला, ट्विस्टेड आहे. आणि आणखीन काय आहे, ही ट्विस्ट केलेली, दोन धागे एकमेकांना ट्विस्ट केलेले आणि ॲडजस्ट केलेत. आणि ह्या धाग्यांवरती काय आहे, ह्या धाग्यांवरती न्यूक्लिओटाईड्स आर अरेंज लाईक अ चेन इन अ मॉलिक्युल ऑफ DNA. या धाग्यांवरती न्यूक्लिओटाईड्स इथे अरेंज केलेले, चेन, न्यूक्लिओटाईडची चेन आहे बघा, CGATTA ही न्यूक्लिओटाईडची चेन आहे, ती अरेंज केली आहे. आता आधी आपण बघूया की नेमकं याच्यामध्ये काय आहे. तर DNA म्हणजे काय, DNA म्हणजे डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड, DNA चे 3 पार्ट होतात. पहिला पार्ट होतो डिऑक्सी रायबोज, ते शुगर असतं. डिऑक्सी रायबोज म्हणजे शुगर मॉलिक्युल्स असतात. दुसरा पार्ट असतो DNAचा फॉस्फेट ग्रुप, हा फॉस्फरसचा मॉलिक्युल इथे असतो. आणि तिसरा पार्ट असतो DNAमध्ये, तो म्हणजे नायट्रोजिनियस बेस, NB, नायट्रोजिनियस बेस असतात इथे, न्यूक्लिओटाईड्स असतात. तर हे नायट्रोजिनियस बेस हे 2 टाईपचे असतात, प्युरिन आणि पिरिमिडिन्स. तर प्युरिनमध्ये 2 जे नायट्रोजिनियस न्यूक्लिओटाईड्स असतात ते असतात ॲडनिन आणि ग्वानिन. ॲडनिन म्हणजे A, ग्वानिन म्हणजे G. आणि पिरिमिडिन्समध्ये सायटोसिन आणि थायमिन म्हणजे C आणि T असे इथे काय असतात, न्यूक्लिओटाईड्स असतात. तर हे 3 पार्ट्स असतात, डिऑक्सी रायबोज, शुगर, फॉस्फेट ग्रुप आणि नायट्रोजिनियस बेस.
आता हे त्यापैकी डिऑक्सी रायबो शुगर आणि फॉस्फेट ग्रुप कुठे असतात, तर हा आपल्याला जो धागा दिसतोय, हा जो धागा दिसतोय ते ह्या धाग्यावरती ते असतात. तर ते कसे असतात बघा, दोन शुगरचे जे मॉलिक्युल आहेत ते फॉस्फेट मॉलिक्युलने जॉईन केलेले असतात. हा शुगर फॉस्फेटनी, हा शुगर फॉस्फेटनी, हा हा फॉस्फेटनी, अशा पद्धतीने ह्या बाजूनी आणि या बाजूनी असे आणि ह्या बाजूनी सुद्धा. म्हणजे इकडे काय असतं, शुगर फॉस्फेटनी जॉईन केलेले, शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट, या बाजूनी सुद्धा तसंच शुगर फॉस्फेटनी जॉईन केलेले. म्हणजे शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट आणि हे जे शुगरचे मॉलिक्युल आहेत तिथं न्यूक्लियोटाईड बेस असतात. इथे आता हे न्यूक्लियोटाईड बेस तुम्हाला मी सांगितलं प्युरिन्स आणि पिरॅमिड्स असतात. तर प्युरिन्समध्ये ऍडनिन आणि ग्वानिन असतं, आणि म्हणजेच ऍडनिन ग्वानिन, आणि पिरॅमिड्समध्ये सायटोसिन थायमिन. म्हणजे समजा इथे ऍडनिन असेल आणि यात पण काय असतं माहितीये का, तर हे ऍडनिन ग्वानिन जे असतात तर त्यापैकी ऍडनिन जो असतो ए तो थायमिनला काय करतो, पेअर करतो, आणि ग्वानिन हा सायटोसिनला पेअर करतो नेहमी. म्हणजे समजा ह्या बाजूला ऍडनिन असेल तर ऍडनिन कुणाला पेअर करेल, थायमिनला. म्हणजे ए आणि टी हे जोडलेले असतात, ए टी जोडलेले असतात, सी जी जोडलेले असतात. ऍडनिन थायमिनला जोडलेला असतो, ग्वानिन हा सायटोसिनला जोडलेला असतो. अशा पद्धतीने डबल स्टँडर्ड ट्विस्टेड स्ट्रक्चर असतं आणि याच्यावरती शुगर फॉस्फेट मॉलिक्युलनी हे जॉईन झालेले असतात. आणि हे इथे न्यूक्लियोटाइड आर अरेंज लाईक अ चेन इन अ मॉलिक्युल ऑफ डीएनए. न्यूक्लियोटाइड हे काय केलेले असतात, अरेंज केलेले असतात. द टू स्टँड ऑफ द डीएनए मॉलिक्युल आर कम्पेरेबल अप टू द रेल्स ऑफ लॅडर अँड इच रेल इन इज मेड अप ऑफ अल्टरनेटिव्ह जॉईंट मॉलिक्युल ऑफ शुगर अँड फॉस्फरिक ऍसिड. लिहून झालं असेल तुमचं. आता लास्ट क्वेश्चन बघा, लास्ट क्वेश्चन. एक्सप्लेन विथ द सुटेबल एक्झाम्पल द रिलेशनशिप बिटवीन वेदर फॉरकास्टिंग इन अँड डिझास्टर मॅनेजमेंट. नाऊ सी द क्वेश्चन नंबर 4. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. याच्यामध्ये ए आहे, आन्सर द फॉलोइंग इन वन सेंटेन्स. एका वाक्यामध्ये उत्तरं द्यायचे आहेत. ए मधला फर्स्ट पहा काय आहे, व्हॉट डिफरन्स इज ऑब्झर्व्ड इन ह्युमॅन मेल अँड फिमेल क्रोमोझोम. पुरुष आणि स्त्रियांच्या क्रोमोझोममध्ये काय फरक असतो, तर काय फरक असतो बघा, क्रोमोझोम इन वुमॅन आर रिप्रेझेंटेड ॲज 44+XX अँड इन मेन ॲज 44+XY. तर वुमॅनमध्ये XX हा क्रोमोझोम असतो, तर मेलमध्ये मेनमध्ये तो XY हा क्रोमोझोम असतो. आता सेकंड बघा त्यातलं, डॉमिनंट नेम सम ऑफ डॉमिनंट कॅरेक्टर इन ह्युमॅन बीइंग. ह्युमॅन बीइंग मधले काही डॉमिनंट कॅरेक्टर्स सांगा. तर डॉमिनंट कॅरेक्टर्स बघा ह्युमॅन बीइंग मधले, रोलिंग टंग, प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन हँड, ब्लॅक अँड कर्ली हेअर, फ्री एअर लोब, असे काही कॅरेक्टर्स जे आहेत ते डॉमिनंट कॅरेक्टर्स आहेत. तर आपण थर्ड बघूया, क्वेश्चन नंबर 4 मधलं ए मधलं थर्ड. व्हॉट आर जीन. जीन म्हणजे काय, ईच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ अ सिंगल डीएनए मॉलिक्युल. सेगमेंट्स ऑफ द डीएनए मॉलिक्युल आर कॉल्ड जीन्स. प्रत्येक क्रोमोझोम हा डीएनएच्या सिंगल मॉलिक्युल, सिंगल डीएनएच्या मॉलिक्युलनी बनलेला असतो, आणि डीएनए मॉलिक्युलची जी सेगमेंट आहे त्याला जीन्स असं म्हणतात. आता फोर्थ पहा, विच चेंजेस इन ॲमिनो ॲसिड लीड टू सिकल सेल. सिकल सेलमध्ये ॲमिनो ॲसिडमध्ये काय चेंज होतो, सिकल सेलमध्ये ॲमिनो ॲसिडमध्ये काय चेंज होतो. नॉर्मल हिमोग्लोबिन हॅज ग्लुटॅमिक ॲसिड ॲज द 6th ॲमिनो ॲसिड इन इट्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर. जे नॉर्मल हिमोग्लोबिन असतं त्याच्यामध्ये ग्लुटॅनिक ॲसिड असतं ॲज द 6th ॲमिनो ॲसिड. ग्लुटॅमिक ॲसिड हे 6th ॲमिनो ॲसिड असतं, जे नॉर्मल हिमोग्लोबिन म्हणजे निरोगी
हिमोग्लोबिन निरोगी लोकांच्या शरीरामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते ग्लुटामिक ऍसिड असतं इन इट्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर. इन सिकल सेल ॲनेमिया इफ इट इज रिप्लेस्ड बाय व्हॅलिन द शेप स्ट्रक्चर ऑफ द हिमोग्लोबिन मॉलिक्युल चेंज. सिकल सेल ॲनिमिया ज्या लोकांना असतो ते काय करतात, इफ इट इज रिप्लेस्ड बाय व्हॅलिन द शेप अँड स्ट्रक्चर, म्हणजेच त्याचा शेप आणि स्ट्रक्चर जो आहे तो हिमोग्लोबिनचा मॉलिक्युलचा जो काय होतो चेंज होतो, कारण व्हॅलिननी ते रिप्लेस होतं तो अमिनो ऍसिड. ड्यू टू दिस द इरिथ्रोसाइट्स ऑफ रेड ब्लड कॉर्पस्कल म्हणजेच RBC विच आर नॉर्मली बायकॉनकेव बिकम सिकल शेप. म्हणजे हे जे RBC असतात हे नॉर्मली हे बायकॉनकेव असतात, परंतु ते कसे बनतात ह्या आजारामध्ये सिकल शेप बनतात. क्वेश्चन नंबर 5 बघा. व्हॉट इज मीन बाय सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय. सॉफ्टवेअर रिफर्स टू द कमांड्स गिवन टू द कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन सप्लाईड टू इट इनपुट अँड द रिझल्ट ऑप्टेन फ्रॉम द कॉम्प्युटर आफ्टर ॲनालिसिस आउटपुट. त्याचा हा क्वेश्चन 4 ए आपण कम्प्लीट केला आहे. आता क्वेश्चन 4 ए म्हणण्यापेक्षा 1 कम्प्लीट केला आहे आणि आपण दुसरा बघणार आहोत. ह्या फर्स्ट आणि सेकंडमधला कोणताही एक सोडवायचा आहे, तर आपण तो क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4 सेकंड, त्याच्यात एक डायग्राम दिली आहे. ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन आस्क. एक डायग्राम दिली आहे आणि आपल्याला ती डायग्राम बघायची आहे, ऑब्झर्व करायची आहे. आणि बघा ही डायग्राम आहे, ही डायग्राम जी आहे हिच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. तर ही डायग्राम पहिला प्रश्न काय आहे बघा. नेम द सायकल शोन इन फिगर. या फिगरमध्ये कोणती सायकल दाखवलेली आहे. तर इथे काय होतं आहे बघा, तर कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आहे, इथून बाहेर पडतो आहे. नंतर वनस्पती श्वसन करतात, कार्बन डायऑक्साईड अन्न बनवतात आणि म्हणजेच इथून बाहेर वातावरणातनं बाहेर पडलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो वनस्पती स्वतःसाठी वापरतात. अशा पद्धतीने ही कोणती सायकल आहे, कार्बन सायकल. द सायकल इज अ कार्बन सायकल. त्याच्यामध्ये पुढे विचारलं आहे तुम्हाला सेकंड क्वेश्चन, राईट द मेन प्रोसेस इन दिस सायकल. राईट द मेन प्रोसेस इन दिस सायकल. ह्या सायकलमध्ये कोणती प्रोसेस ही महत्त्वाची प्रोसेस, या सायकलमध्ये कोणती प्रोसेस घडते की जी महत्त्वाची आहे. तर या सायकलमध्ये काय घडतं बघा. इव्हेंटली आफ्टर डेथ ऑल टाईप्स ऑफ कन्झ्युमर आर डिकम्पोज बाय डिकम्पोजर्स लाईक बॅक्टेरिया अँड फंगाय. बघा, सगळे जे प्राणी आहेत ते मेल्यानंतर, त्यांची डेथ झाल्यानंतर काय होतं की जे डिकम्पोजर्स असतात ते त्या डेथ बॉडीला काय करतात, डिकम्पोज करतात. म्हणजे बॅक्टेरिया फंगाय हे जे आहेत त्या बॉडीचं काय करतात, डिकम्पोजिशन करतात. आणि अँड कार्बन डायऑक्साईड इज रिलीज अगेन इन टू द ॲटमॉस्फिअर. आणि त्या बॉडीमध्ये जो कार्बन डायऑक्साईड असतो तो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो, तो सोडला जातो. आणि हा ॲटमॉस्फिअरमध्ये सोडलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कुठे यूज होतो, अँड इज यूज अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि हा कार्बन डायऑक्साईड पुन्हा जे वनस्पती आहेत, प्लांट आहेत, त्या काय करतात, ॲब्झॉर्ब करतात कार्बन डायऑक्साईड. अशा पद्धतीने वातावरणात मिसळलेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा प्राण्यांकडे, वनस्पतींकडे जातो आणि पुन्हा हा काय होतो, तर प्राणी मेल्यानंतर तो वातावरणामध्ये मिसळला जातो आणि तो पुन्हा कार्बन डायऑक्साईड कुठे जातो, तर वनस्पतींकडे जात असतो. तर ही मेन प्रोसेस तिथे होत असते. आता याच्यामध्ये बी क्वेश्चन विचारलेला आहे, राईट वेदर दिस सायकल इज इम्पॉर्टंट. ही सायकल इम्पॉर्टंट आहे का, आणि असेल तर का. राईट वेदर दिस सायकल इज इम्पॉर्टंट, वाय. तर अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओगेमिकेमिकल सायकल. अबायोटिक कार्बन ॲटम जे आहेत ते सर्क्युलेट होतात आणि रिसायकल्ड होतात. कसे होतात, तर बायोटिककडनं, फॉर्म मेनली थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन.
फोटोसिंथेसिस साठी रेस्पिरेशन साठी ते मेनली यूज होतात आणि हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. तर स्टुडंट आपला टेस्ट जी आहे ही तिसरी ही संपलेली आहे आणि तुम्हाला जरी टेस्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपला ब्रिज कोर्स जो आहे सायन्सचा तो कम्प्लीट झालेला आहे. सगळ्या सायन्स वनच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आणि सायन्स टूच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज शिवाय सायन्स वनच्या तीन टेस्ट आणि सायन्स टूच्या तीन टेस्ट अशा सहा टेस्ट आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत ब्रिज कोर्समध्ये. तर यानंतर मॅथ्सच्या तीन टेस्टसाठी मी व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.